नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादा मार्ग निवडायचा आहे, त्याआधी तो मार्ग तुम्ही पुढील पद्धतीने पडताळून पाहू शकता। चला तर मग मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुमच्याकडे वही व पेन्सिल असणे खूप गरजेचे आहे, कारण पुढील प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक वेळी नवीन यादी करणे खूप गरजेचे आहे। चला तर मग पहिला मुद्दा आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणकोणती कामे करणार आहात याची यादी करा। मित्रांनो, म्हणजेच तुमच्या ध्येयांची यादी करा। मित्रांनो, आता तुम्ही पहिल्या वेळी केलेल्या यादीतील जे काम करण्यासाठी तुम्ही नेहमी उत्सुक असाल अशा कामांची नवीन पुन्हा एकदा यादी तयार करा। त्याचबरोबर पुन्हा एकदा नवीन बनवलेल्या यादीमधील तुम्ही जे काम करण्यासाठी तुमचा जास्तीत जास्त वेळ खर्च करू शकता अशा कामांची निवड करून त्याची नवीन यादी तयार करा। त्यानंतर आता तुम्ही नवीन बनवलेल्या यादीतील अशी कामे निवडा की तुम्हाला काही वेळा कामाचे पैसे मिळाले नाहीत तरी देखील तुमच्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही अशी नवीन यादी तयार करा। आता निवडलेल्या कामाच्या यादीतील काही कामे अशी असतील की जी तुम्ही पूर्ण विश्वासाने करण्यास नेहमी तयार असाल अशा कामांची पुन्हा एकदा यादी तयार करा। शेवटी तयार झालेल्या यादीमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त पर्याय राहिले असतील तर त्यामधील एक असे काम निवडा की जे तुम्ही जास्तीत जास्त कालावधीपर्यंत करू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक वेळी नवीन यादी तयार करून तुम्ही निवडलेला मार्ग योग्य की अयोग्य हे तपासून पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही एखादा मार्ग आधीच निवडलेला असेल तर तो योग्य की अयोग्य याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही निवडलेला मार्ग हा योग्यच होता याची खात्री इतरांना तुमच्या कामगिरीमधून पटवून द्या। धन्यवाद।